वाळवा इस्लामपूर मार्गावर एसटीच्या फेऱ्या पुन्हा चालू करण्याची मागणी नागरिकांनी केली. वाळवा इस्लामपूर मार्गावर एसटी महामंडळ इस्लामपूर आगाराने लॉकडाऊन नंतर पुन्हा फेऱ्या चालू कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. कोरोना महामारी लॉकडाऊन यामुळे एसटींच्या फेऱ्या मार्च 2020 या महिन्यापासून बंद आहेत. लॉकडाऊन हटवल्यामुळे त्या एसटीच्या फेऱ्या पुन्हा चालू कराव्यात अशी मागणी लोकांमधून होत आहे. वाळवा गाव हे 30,000 जास्त लोकसंख्या असलेलं वाळवा तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे. इस्लामपूर या तालुक्याच्या ठिकाणी वाळवा गावातून अनेक लोक ये जा करतात. शाळा कॉलेज सुरू होत आहेत. कोरोना महामारी तर लॉकडाऊनमुळं बंद असलेले उद्योग व्यवसाय पुन्हा सुरू झाले. लोकांचं दळणवळण वाढलं असताना एसटी मात्र बंद आहे. एसटीच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी वाळवा ग्रामपंचायतीचे सदस्य युवा नेते इसाक वलांडकर यांनी केली आहे. एसबीएन मराठीसाठी जमीर सनदी वाळवा. मार्च महिन्यापासून 22 मार्च पासून जवळजवळ 9 ते 10 महिने होत आले त्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे की शाळा कॉलेज अनेक उद्योगधंदे बंद राहिले आणि विशेष करून एसटी महामंडळाचं फार मोठं नुकसान झालं आणि महामंडळाने निर्णय घेतला की एसटी बसेस सेवा बंद ठेवल्या. परंतु आज वाळवा हे तालुक्याचं गाव असून 31,000 लोकसंख्येचं वाळवा शहर हे गाव आहे आणि ह्या वाळवा शहराचा सर्व कारभार तालुक्याचं ठिकाण म्हणून इस्लामपूर शहरात चालतो आणि वाळवातील लोकांना नेहमी इस्लामपूर शहराशी संपर्क ठेवावा लागतो. तरी आता बऱ्याअंशी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. वाळवा इस्लामपूर एसटी बस सेवा चालू करावी अशी मी महामंडळाला विनंती करतो. तसेच वाळवा सांगली ही बस सेवा चालू करावी अशी मी एसटी महामंडळाला विनंती करतो आणि त्यांनी ही माझी दखल घेऊन एसटी फेऱ्या लवकरात लवकर चालू कराव्यात. विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज चालू होत असल्यामुळे त्यांना येण्याजाण्याची फार अडचण होत आहे. तरी एसटी महामंडळाला पुनश्च एकदा मी विनंती करतो की त्यांनी एसटी बस सेवा चालू करावी.